नमस्कार मित्रांनो आजपासून आपण एक्सेल कसे वापरायचे हे शिकणार आहोत या सिरीजमध्ये आपण स्टेप बाय स्टेप एक्सेलमध्ये मास्टरी मिळवणार आहोत त्यामुळे एक्सेल शिकण्यासाठी व पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळवण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील बेल आयकॉनवर देखील क्लिक करा ज्यामुळे यापुढील सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर लगेचच मिळेल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक्सेलची बेसिक माहिती पाहणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूया या ठिकाणी प्रथम आपण एक्सेल उघडायचे कसे हे पाहणार आहोत एक्सेल उघडण्यासाठी स्क्रीनवरती माऊसने राईट क्लिक केल्यानंतर या ठिकाणी न्यू हा पर्याय तुम्हाला पाहायला मिळतो यामध्ये जाऊन या, या लिस्टमध्ये तुम्हाला खालच्या बाजूला एक्सेल हा पर्याय या ठिकाणी पाहायला मिळेल याखेरीज तुम्ही खाली असलेल्या या सर्च बारमध्ये एक्सेल असे टाईप केले तरी या ठिकाणावरून तुम्ही एक्सेल Open ओपन करू शकाल अशा दोन पद्धतीने तुम्ही एक्सेल या ठिकाणी ओपन करू शकता तर या ठिकाणी मी प्रथम राईट क्लिक करून न्यू वरती क्लिक करून या ठिकाणी एक नवीन एक्सेल शीट उघडून घेत आहे एक्सेल शीट उघडल्यानंतर तुमच्या समोर एक्सेलचा इंटरफेस अशा पद्धतीने पाहायला मिळेल आता या एक्सेलचा इंटरफेस आपण प्रथम समजून घेऊया वरच्या बाजूला या ठिकाणी वेगवेगळे पर्याय तुम्हाला पाहायला मिळतील त्याच्यामध्ये पहिला पर्याय आहे फाईल होम इन्सर्ट ड्रॉ पेज लेआउट फॉर्म्युला डाटा रिव्ह्यू व्ह्यू आणि हेल्प हे सर्व जे पर्याय या ठिकाणी पाहायला मिळतात आहे यांना टॅब असं म्हणतात म्हणजे हा होम टॅब आहे हा इन्सर्ट टॅब आहे हा ड्रॉ टॅब आहे हा पेज लेआउट आहे हा फॉर्म्युला टॅब आहे असे वेगवेगळे वे टॅब तुम्हाला वरच्या बाजूला प्रथम पाहायला मिळतील जेव्हा आपण कोणत्याही एका टॅबवरती क्लिक करतो क्लिक केल्यानंतर त्याच्या खालच्या बाजूला आपल्याला वेगवेगळे वे ऑप्शन्स वे उघडलेले पाहायला मिळतात या ठिकाणी होम टॅबच्या अंतर्गत हे काही ऑप्शन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतातच त्याचबरोबर इन्सर्टवरती क्लिक केल्यानंतर हे ऑप्शन्स या ठिकाणी चेंज होतात आहेत असं प्रत्येक टॅबच्या अंतर्गत वेगवेगळे वेग ऑप्शन्स वेग दिलेले आहेत ते सर्व ऑप्शन आपण स्टेप बाय स्टेप या एक्सेल शीट मास्टरी मध्ये पाहणार आहोत जेव्हा आपण टॅब ओपन करतो टॅबच्या अंतर्गत असलेल्या सर्व मेनूबारला रिबिन असं बोलतात या रिबिनमध्ये वेगवेगळे ग्रुप तुम्हाला पाहायला मिळतात या ठिकाणी पहिला जो ग्रुप आहे तो आहे क्लिपबोर्डचा ग्रुप या ग्रुपच्या अंतर्गत कट कॉपी पेस्ट हे ऑप्शन पाहायला मिळतात आहेत त्यानंतर सेकंड जो ग्रुप आहे फॉन्टचा ग्रुप आहे थर्ड जो ग्रुप आहे तो अलाइनमेंटचा ग्रुप आहे त्यानंतर नंबरचा ग्रुप आहे असे रेबिनमध्ये वेगवेगळे ग्रुप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात यानंतर खालच्या बाजूला हा व्हाईट बार जो पाहायला मिळत आहे याला फॉर्म्युला बार म्हणतात या फॉर्म्युला बारचं नेमकं काम काय आहे ते आपण पाहणारच आहोत या ठिकाणी जर हा फॉर्म्युला बार तुम्हाला पाहायला मिळत नसेल तर व्ह्यू या टॅबवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी फॉर्म्युला बारचा ऑप्शन जो आहे तो चेक आऊट करायचा आहे जर तुम्ही हा चेक आऊट केला तर हा निघून जाईल चेक इन केला तर या ठिकाणी हा फॉर्म्युला बार तुम्हाला पाहायला मिळेल अशा पद्धतीने आपण हा फॉर्म्युला बार आपल्या स्क्रीनवरती हाईड किंवा अनहायड करू शकतो यानंतर या ठिकाणी या डाव्या कोपऱ्यामध्ये एक नेम बॉक्स दिलेला आहे त्या नेम बॉक्स देखील काय काम आहे ते आपण पाहणार आहोत खालच्या बाजूला एक एक्साईशीट दिलेला आहे एक्साईशीटच्यामध्ये एक नंबर दिलेले आहेत एक दोन तीन चार पाच असे वेगवेगळे नंबर दिलेले आहेत या नंबर्सलाच रो असं म्हणतात जेव्हा आपण नंबरवरती क्लिक करतोय तेव्हा पूर्ण एक आडवी लाईन सिलेक्ट झालेली तुम्हाला पाहायला मिळते यालाच रो असं म्हणतात एक्सेल शीट चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी आपण याला झूम इन करून घेऊ यासाठी आपल्याला खालच्या बाजूला उजवा कोपऱ्यात असलेला झूम इनच्या पर्यायावरती क्लिक करून यावरील बार पुढच्या बाजूला सरकून घ्यायचं आहे सरकवल्यानंतर अशा पद्धतीने आपलं एक्सेल शीट हे झोमिन होईल याचा आकार मोठा होईल आता या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित पाहायला मिळेल की आडवी जे आहे हे पूर्ण रो आहे आणि ए बी सी डी हे जे आहेत हे कॉलम आहेत आपल्याला रो आणि कॉलम एक्सेलशीट शिकताना माहीत असणं खूप गरजेचं आहे त्यानंतर आपण एक्सलशीटवर कुठल्याही एका बॉक्स बॉक्समध्ये जेव्हा क्लिक करतो तर या बॉक्सला सेल असं म्हणतात या सेलचा वापर आपण आपला कंटेंट लिहिण्यासाठी किंवा आपले नंबर्स लिहिण्यासाठी करू शकतो या प्रत्येक सेलला एक युनिक नंबर असतो तो नंबर कसा ओळखायचा ते आपण आता पाहूया आपण सध्या बी कॉलममध्ये आहे आणि तिसऱ्या रोमध्ये आहे तर या सेलचा नंबर बी थ्री असा होईल समजा मी या ठिकाणी हा सेल निवडला तर या सेलचा नंबर सी फोर असा होईल सेल नंबर लिहिताना कधी पण पहिल्यांदी कॉलमचा उल्लेख केला जातो त्यानंतर रोचा उल्लेख केला जातो याचा फायदा आपल्याला फॉर्म्युला जनरेट करण्यासाठी होणार आहे त्यामुळे ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे याखेरीज जर तुम्हाला या पर्टिक्युलर सेलचा नंबर माहीत होत नसेल तर डाव्या कोपऱ्यात आपण जो नेम बॉक्स बघितला त्यामध्ये त्या, त्या सेलचा नंबर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो जर आपण या ठिकाणी कुठलाही सेल चेंज केला तर ॲटोमॅटिकली त्या सेलचा नंबर या नेमबॉक्समध्ये आपल्याला पाहायला मिळतो अशा पद्धतीने आपण सेलचा नंबर शोधण्यासाठी या नेम बॉक्सचा ने वापर करू शकतो आपण जर एकाच वेळेस अनेक सेल अशा पद्धतीने सिलेक्ट केले तर या सेलचा नंबर नेमका काय हे कसं शोधायचं ते आपण आता पाहणार आहोत जेव्हा आपण एकापेक्षा जास्त सेल एकाच वेळेस सिलेक्ट करतो तेव्हा त्याला सेल रेंज असं म्हणतात ही सेल रेंज कशी ओळखायची ते आपण आता पाहूया यामध्ये पहिला जो सेल आहे सिलेक्ट केलेला तो आहे सी थ्री आणि शेवटचा सेल जो आहे सिलेक्ट केलेला तो आहे ई नाईन ही झाली या सिलेक्ट केलेल्या सेलची रेंज आता ही रेंज लिहायची कशी तर आपण या ठिकाणी ही रेंज लिहिणार आहोत सी थ्री E 9, कोलन ई नाईन जेव्हा पण आपल्याला सेलची रेंज लिहायची असेल तेव्हा रेंजच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे कोलनचा वापर करायचा आहे अशा पद्धतीने आपण सेलची रेंज लिहू शकतो यानंतर आपल्याला याच एक्सेल शीटमध्ये एकपेक्षा जास्त एक्सेलशीटचा वापर करायचा असेल तर खालच्या बाजूला शीटचा पर्याय दिलेला आहे आत्ता आपण शीट नंबर एकवरती आहोत त्याच्यापुढे तुम्हाला अधिकचं चिन्ह पाहायला मिळतंय याच्यावरती क्लिक केल्यानंतर ॲटोमॅटिकली शीट नंबर दोन या ठिकाणी उघडलं जाईल अशा पद्धतीने एकाच एक्सेलच्या फाईलमध्ये आपण वेगवेगळे शीट्स तयार करून आपला डाटा संचयित करू शकतो अशा पद्धतीने एक्सेलची ही बेसिक तोंड ओळख आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे याखेरीज आमचे इतर व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर पुढे काही लिंक दिलेले आहेत त्याच्यावरती तुम्ही क्लिक करू शकता आणि इतर व्हिडिओ पाहू शकता